काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी गंगापूरचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, तहसीलदार चंद्रकांत शेळके सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात आलंय। याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यात पोलिसांनी सध्या इंटरनेट सेवा बंद केली आहे। आज काकासाहेब शिंदेच्या कुटुंबियांना सरकारने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। शिवाय शिंदेच्या धाकट्या भावाला सरकारी नोकरीचं आश्वासनही दिलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी घोषणा केली। आश्वासनानंतर शिंदे कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केले। शिंदेंनी काल मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरमध्ये गोदावरी पात्रात उडी घेतली होती। त्यांना प्रभातने बाहेर काढण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। शिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत तसंच आरक्षणाच्या मागणीची घोषणा करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं म्हटलं होतं। रात्रभर औरंगाबाद पुणे महामार्ग रोखून धरण्यात आला होता। या बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातले शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आले। काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यविधीसाठी मोठी गर्दी गोदातीरी जमली होती। काल या आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदेंनी गोदापात्रात उडी घेतली होती। त्यांना बाहेर काढण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर काही मागण्या त्यांच्या कुटुंबियांनी केल्या, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर आज सकाळी काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत तसंच धाकट्या भावाला सरकारी नोकरीचं आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला। अंत्यविधी सध्या सुरू आहेत गोदातीरी। आपण अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विशाल, एकूणच आंदोलन जे आहे ते अजूनही सुरूच आहे आणि आता गोदातीरी हा मोठा जमाव जमलेला आपण पाहतोय, अंत्यविधीसाठी हा जमाव तिथे जमलाय, काय सध्या औरंगाबादमध्ये घडतंय? भूषण, कायगाव टोपा इथे गोदातीरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू आहेत काकासाहेब शिंदेवर। त्यांच्यावर आत्ताच त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला, मात्र या ठिकाणी आता थोडासा गोंधळ झालेला आहे। काही राजकारणी, शिवसेनाचे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार सुभाष झांबड या ठिकाणी आले होते। त्यांना पाहताच जमाव आक्रमक झाला आणि त्यांच्या अंगावर धावून गेला आहे। त्यांना प्रचंड धक्काबुक्की या ठिकाणी झाली आहे। त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे, मात्र पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांना सुरक्षित कोंडाळ करू नका। चंद्रकांत खैरे आणि सुभाष झांबड यांना बाहेर काढण्यात आलंय। खरं तर राजकारण्यांनीच मराठा समाजाला आरक्षण मिळू दिलं नाही असा इथल्या आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे। म्हणून कुणीही राजकारणी आलं की ते आक्रमक होत आहेत असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हजारोचा जनसमुदाय या ठिकाणी अंत्यसंस्काराला आलेला आहेत आणि या ठिकाणी अंत्यसंस्कार आता सुरू आहेत। भूषण, एकूणच या बंदच्या पार्श्वभूमीवरती आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काय खबरदारी औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरात घेण्यात आली? विशाल, भूषण, मोठा तगडा पोलीस बंदोबस्त औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्यात लावलेला आहे। औरंगाबादचे जे एसटी आरती सिंग, त्यांनी ग्रामीण भागात सगळीकडेच मोठा बंद साठी बंदोबस्त लावलाय। खरं तर सगळ्याच तालुक्यांमधून बंदची हाक दिलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। अनेक एसटीच्या बसगाड्या सुद्धा सुरक्षेखातर बंद करून ठेवण्यात आले आहेत। मात्र मराठा समाजानेही आवाहन केलं आहे की बंद हा शांततेत करावा, कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि सध्या तरी त्याचं पालन सुरू आहे। शहराचा विचार करता शहरात कॉलेज आणि शाळा बंद ठेवण्यात आले आहे। अत्यावश्यक सेवा सुरू आहेत, मात्र रस्ते सध्या तरी निर्मनुष्य असल्याचं पाहायला मिळतात। आता अंत्यसंस्कार झालेले आहेत। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगाबाद मुंबई याच्या हायवेवर कायगाव टोपा इथं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे हा हायवे कालपासून बंद आहे। तो तरी आता सुरू होतो का हे पाहणं महत्वाचं आहे। पोलीस आणि जिल्हा प्रशासन आंदोलकांशी चर्चा करत आहे। भूषण, विशाल, काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचंही कळतंय, या संदर्भात काय अधिक माहिती आहे? हो भूषण, काल ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं, जे आंदोलन सुरू होतं त्यावेळेस या आंदोलकांनी जलसमाधी घेणार असं पोलिसांना कळलं होतं। खरं तर पोलिसांनी त्यांना प्रोहिबिशन नोटीस बजावली होती आणि हे आंदोलन करू नका असं सांगितलं होतं, मात्र त्यातही काकासाहेब शिंदे यांनी पाण्यात उडी घेतली आणि त्यात त्यांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। त्यानंतर प्रशासनानं निष्काळजीपणा केला म्हणून इथले जे तहसीलदार आहेत ते आणि पोलीस निरीक्षक बिर्ला म्हणून यांना सक्तीच्या रजेवर तातडीनं पाठवण्यात आलंय। अजून या प्रकाराची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर अजून कोणी दोषी असेल त्यावरही कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय। तुर्तास अफवा पसरू नये म्हणून औरंगाबाद शहर आणि तालुका जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे।